की आघाडी सरकारच्याच मंत्र्यावर का कारवाई होते. एकीकडे नारायण राणेंच्या डिटेल्स भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आधीच्या, परंतु त्याची चर्चा होत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस आरोप करतात त्याच्या प्रकारे त्याची इन्क्वायरी होती आणि त्याच्यावर कारवाई होती, याचा अर्थ या यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या तालावर नसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र शासन आणि भाजप सरकार ही कूटनीती खेळत असून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दानवे म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नवाबजी मलिक यांना ईडीने अटक करणे, मला असं वाटतं 30 वर्षापूर्वीचा गुन्हा म्हणता येणार नाही त्याला, घटना. त्याच्यानंतर सकाळी 4:30 जाणं, कोणत्याही प्रकारची सूचना न देणं, मला वाटतं हा लोकशाहीचा सरळ खून करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी करते. केंद्रीय यंत्रणाचा वापर राजकारणासाठी केला जातोय आणि या घटना लोकशाही सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश असणाऱ्या भारतासाठी लाजिरवाण्या आहेत. परंतु हा महाराष्ट्र हा लढवायचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, फुलेशाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र निश्चित भारतीय जनता पार्टीच्या वृत्तीला ताकदीने लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित भारतीय जनता पार्टीला तोंडघशी पाडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा निर्धार शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादीचे आम्ही सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या निमित्तानं करणार आहोत केलेला आहे. की आघाडी सरकारच्याच मंत्र्यावर का कारवाई होते. एकीकडे नारायण राणेंच्या डिटेल्स भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आधीच्या, मुख्यमंत्र्यांनी आधीच्या दिल्या आहे, सभागृहात दिलेल्या आहे, परंतु त्याची चर्चा होत नाही. संजय राऊत साहेबांनी त्या दिवशी सगळ्या घटना सांगितल्या, त्याची चर्चा होत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस आरोप करतात त्याच्या प्रकारे त्याची इन्क्वायरी होती आणि त्याच्यावर कारवाई होती, याचा अर्थ या यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या तालावर नसतात.